स्वर्ग सद्गु श्री श्री राम महाराज की जय। जय जय रघुवीर सव चरणा श्रवणा था तो सुवर्ण था पार बिन तव चरणी स्वयं ब्रह्म तू ब्रह्म बोल तव सदा सो स्मरणी राम नाम का प्रसार करि दो मुक्ति तव पाई कीर्तन भक्ति पाई जात पाए तव पाए स्वयं कृति ने सद्गुरु भक्ति जनमान सिरुजवी नाम स्मरण जी मारठे बिन तव चरणी स्मृति ची विविध शिवंदी बहुमोल आणिली पर ब्रह्म तू चरण से विते जानकी माऊली अर्चन तुलसी पत्र आवड़े सद्गुरुला पार पाद सेवना साठी आणिला केवळ शृंगार वंदनाचा भक्ति मोगरा फुलला टवटवित राम नामी मज गुंतवी आता चरणी सोचित राम नामाचा धरावाह तो अखंड तव हृदयी दास्य भक्तीची आनंद पुष्पे अर्पित तव पायी सख्य भक्तीची गुलाब जाई आणली तव पायी श्री रामांवर उधळू पुष्पे सगुण मूर्ती नयनी हृदय कमळ हे तुला अर्पितो सद्गुरु श्री रामा आत्मनिवेदन सतत घडो ही विनंती तव चरणा पुष्पांजलि अर्पण तुझला सद्गुरु श्री रामा दास तुझा मी शरण आलो आश्रय दे तव चरणा पुष्पांजलि तुम्हा अर्पितो सद्गुरु श्री रामा भक्ति भावे वंदन करितो नमितो तव चरणा ओम सच्चिदानंदाय विद्महे पूर्णबोधाय धीमहि तन्नः सद्गुरु श्रीराम प्रचोदयात मंत्र पुष्पांजलि समर्पयामि श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद ब्रह्म चैतन्य समर्थ सद्गुरु श्री श्रीराम महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ जय जय सद्गुरु समर्थ। ये गामा जो खड़ी है महाराष्ट्र पासिंग ये भी कृपया यहाँ से हटा ले में। जिन लोगों की गाड़ियां इंडिका और ये खड़ी है गाड़ियां कृपया बिना बोले हेलो योगा है आणि आज एक प्रकारे ही कपिला षष्ठीच आहे। कार्तिक वद्य षष्ठी आपली भक्तांची कपिला षष्ठी आहे नाही का असे असते हे आपण जाणले पाहिजे व त्यांचा प्रत्येक शब्द न शब्द कानात प्राण आणून ऐकला पाहिजे हृदयात पूर्णपणे साठवला पाहिजे व प्रत्यक्ष दैनंदिन जीवनात वठवला पाहिजे। ज्या तळमळीने बेंबीच्या देठापासून श्री महाराज आपल्याला सांगतात ही त्यांची तळमळ आपण जाणली पाहिजे व त्यांच्या मुखातून धरे सारिखी या वसे नित्य शांती नमस्कार द्या ब्रह्म चैतन्य मूर्ति सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। मी सुरुवातीला दोन वेळा सांगेन माझ्या पाठीमागे सर्वांनी म्हणायचं आहे श्रीराम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री
राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्री 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 राम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री
राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम जानकी जीवन स्मरण जय जय राम सद्गुरुनाथ महाराज की जय जय सद्गुरु समर्थ पंढरपूर आपल्या सर्वांनाच माहिती आहे ते अत्यंत एक महान मोठं दिव्य क्षेत्र आहे ज्याला साक्षात भू वैकुंठ असं म्हटलेलं आहे तर गोंदवलेकर महाराजांची स्वारी ह्या पंढरपूरला नेहमी जात असे त्यांच्या आजोबांच्या पासूनच पंढरपूरची वारी त्यांच्या घराण्यात चालत आलेली होती तर एकदा अशी स्वारी पंढरपूरला गेली असतानाच एक प्रसंग घडलेला आहे तो अत्यंत अगदी छोटीशी गोष्ट आहे परंतु त्याच्यामध्ये परमार्थाचं फार अत्यंत मोठं महान सूत्र भरलेलं आहे तर तो प्रसंग असा आहे सकाळची वेळ असेल त्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये गोंदवलेकर महाराजांची स्वारी तिथे बसलेली होती आणि आजूबाजूला त्यांचे काही शिष्यमंडळी उभी होती तर त्यांची अशीच काही चर्चा चाललेली होती तर तेव्हा एका भक्ताने महाराजांना विचारलं महाराज आम्ही हे सगळे प्रापंची लोक आहोत तर हे आमच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला कसं वाटतं काय वाटतं वगैरे असं त्यांनी विचारलं सहवासातच राहिला तो तर त्यांनी असा प्रश्न विचारला की आम्ही प्रापंचिक लोक आपल्याला कसे वाटतात तर तेव्हा महाराज हसले आणि म्हणाले का बरं हे प्रापंचिक लोक तर फार छान दिसतात म्हणाले स्नान करतात संध्या करतात भजन पूजन करतात 13-13 तास बैठकीला बसून जप करतात कोणी 40 तास जप करतो कोणी 50 तास जप करतो सगळं छान आहे म्हणजे पोथी पारायण वगैरे सगळं करतात ते उत्तम आहे म्हणाले आणि महाराज फक्त पण पुढे हा शब्द महाराजांनी वापरला पण म्हणाले आणि तिसरीच सॉरी गप्प बसली पुढे काही बोलली नाही भक्तांना पुढचं ऐकायचं होतं परंतु महाराज म्हणाले मी नंतर सांगेन तो विषय तिथेच थांबला
नंतर काय झालं, काही संध्याकाळची वेळ असेल आणि महाराजांच्या बरोबर ही सगळी भक्त मंडळी होतीच, तर संध्याकाळच्या वेळेला काही लोक दारू पिऊन झिंगून काहीतरी बडबडत होते, त्यांनी दारू प्यालेले होते, ते त्या नशेमध्ये काहीतरी ते बरळत होते आणि रथाने चाललेले होते. आपल्याला माहितीच आहे प्याल्यानंतर लोक कसे अगदी राजे होतात अगदी आणि कशा गोष्टी करतात वगैरे आपल्या सर्वांना माहितीच आहे. तर अशा काहीतरी गोष्टी चाललेल्या होत्या. तर तेव्हा त्यांच्याकडे पाहून महाराज काय म्हणाले, हे पहा म्हणाले, हे दारू पेले जे माणसं आहेत रस्त्याने चाललेले आहेत तुम्हाला कसे दिसतात म्हणाले. हे महाराजांनी त्या भक्तांना प्रश्न विचारला. तर त्यातला एक तो भक्त म्हणाला, महाराज दारूच्या नशेच्या धुंदीमध्ये हे काही वाटेल ते बडबडतात म्हणाले, असं म्हणाले. तर तेव्हा महाराज म्हणाले, प्रापंचिक लोक जे आहेत ते संतांच्या दृष्टीमध्ये असेच दिसतात म्हणाले. ते म्हणाले, भजन करतात, पूजन करतात, जप करतात, तेरा तेराची बैठक करतात. आता पहा ना, 13 दिवसांमध्ये आपला 29,32,00,000 जप झालेला आहे. हा, तर म्हणाले हे सगळं करतात, भजन पूजन जप वगैरे सगळं करतात, 13 दिवसांमध्ये 28 कोटीच्या वरती जप करतात, सगळं आहे म्हणाले. परंतु जे हे लोक जे आहेत यांच्या मनामध्ये जे प्रपंचाची जी धुंद चढलेली आहे ती काही केल्या उतरत नाही म्हणाले. आणि त्या धुंदीमध्ये ते वाटेल तसे वागतात, बरळतात म्हणाले. आपल्या इथला प्रसंग नाही, बरं दुसऱ्या एका बाहेरच्या ठिकाणचा प्रसंग आपल्याला सांगतो. आश्रमात जेवढी मंडळी आहेत ते सगळे सज्जन आहेत, सात्विक आहेत, सगळे चांगली मंडळी आहेत, चांगली ईश्वराची सद्गुरूची भक्ती करतात, त्यात काही प्रश्न नाही. एक बाहेरचा प्रसंग आहे. तर काय झालं तर त्या ठिकाणी गुरु महाराजांचा काहीतरी असा उत्सव चाललेला होता, जसा आपल्या इथे उत्सव चाललेला आहे ना, असा तिथे उत्सव चाललेला होता. नदीचा किनाराच होता, आता कोणती नदी होती काय आठवत नाहीये, तर नदीचा किनाराच होता. तर त्या ठिकाणी गुरु महाराजांना एका ठिकाणी त्यांनी बसवलं वगैरे सिंहासनावरती, त्यांची काय पूजा वगैरे काही केली असेल, स्वागत वगैरे केलं असेल त्यांचं, तर त्यांच्यासाठी त्यांनी पायघड्या घातलेल्या होत्या. चांगल्या अगदी मखमलीच्या चांगल्या पायघड्या घातलेल्या होत्या. पहा म्हणजे भक्तीचं रहस्य कसं असतं आणि आपली वृत्ती आपण त्या प्रपंचाच्या धुंदीमध्ये कशी असतो, तर हे निरीक्षण केलं पाहिजे. परमार्थ अंतर्मुख होण्याचं आहे. पाय वगैरे घड्या घातल्या सगळं झालं वगैरे, म्हणजे कशासाठी घालायच्या, या भक्तीसाठी की त्यांच्या पायाला काही टोचू नाही, मऊ मऊ गाडीवरून ते चालत जातील वगैरे, हे सद्गुरु भक्ती आहे म्हणून त्या पायघड्या घातलेल्या होत्या. झाले, गुरु महाराज आपल्या कक्षामध्ये निघून गेले. त्यांचं तिथून त्या स्टेज पासून काही जवळ असेल कक्ष वगैरे, तर तिथे ते गेले. झाले, त्यानंतर ह्या घरा सगळ्या गुंडाळ्या एखाद्या भक्तांनी वगैरे गुंडाळ्या वगैरे, आणि काय रस्त्यावरती जे खोली होती त्या खोलीत त्याच्या गुरुवंदला म्हणाले, अरे जरा माझी तिकडे खोली लांब आहे, म्हणजे आश्रमाची गेल्यानंतर सुद्धा माझं आणि तुझंही सुटत नाही पा. तिथे गेल्यानंतर सर्व काही सद्गुरूंचं आहे, हे माझी खोली ती तुझी खोली, हे माझं ते तुझं असं म्हणता कामा नाही. सद्गुरूंच्या चरणी जर अर्पण केलेलं आहे तर माझं नाहीयेच त्या ठिकाणी, हे विसरलं पाहिजे. झाले, त्या भक्तांनी त्या पायघड्या तिथे नेल्या आणि म्हणाले, अरे हे आता थोड्या तुझ्या ठेवली खोलीमध्ये, तर ते म्हणाले. बरे, तो त्याच्याकडे सुद्धा बरीच मंडळी खोलीमध्ये होते, पाय ठेवायला जागा नाही आतमध्ये, अशी ती जागा होती. पण त्याच्यामध्ये त्यांना सांगितलं की आता हे 2 मिनिटासाठी ठेव, माझ्या खोलीवर जाऊन मी ठेवून देईन. तर तो भक्त काय म्हणाला, अरे म्हणजे इथे पाय ठेवायला जागा नाहीये इथे, आणि तो म्हणतो हे घड्यात कुठे येणार इथे म्हणजे. पहा म्हणजे तशी गुरुभक्ती आहे, गुरुभक्ती नाही असं नाहीये, परंतु काय आहे, तू आणि मी हे जेव्हा विकार निर्माण होतात